दर आलेले आहेत, ते तुम्हाला खूप सारे साहित्य सुद्धा घेऊन आलेले आहेत. प्रथमतः आता संदीप सर त्यांचं स्वागत करतील, नंतर मग ते त्यांच्याविषयी आपल्याला थोडेसे मार्गदर्शन करणार आहे. बघा आपल्याकडे ना गेल्या वर्षी बघा आपल्याला दप्तर वगैरे दिलं, बॅट बॉल खेळायला, मॅच खेळायला काय दिलं आपल्याला, दिले ना बॅट बॉल, बुद्धिबळ घ्यायला चेस बोर्ड वगैरे दिलं ना. हा तेच आपले त्यांच्याच थ्रू स्वयंशक्ती पिढी आपल्याकडे मुलुंडला आहे. मी जिथे राहतो ना तिथेच हे राहतात सगळेजण. आणि हे जे आहेत ना, हे यांचं नाव राजन नाथ गोसावी आहे. हे गुरुजी आहेत, हा हे गुरुजी आहेत, त्यांचे त्यांचे गुरुजी आहेत. त्याबरोबर हे आहेत ते युगेश, हा आणि हे आहे सोन्या दादा बरोबर. आणि हा हे आपले शूटिंग करणारे निखिल दादा आहेत. हा आता त्यांचं आपण स्वागत करूया. सरांचं स्वागत करतो. मॅडम आमच्या शाळेचे अध्यक्ष मॅडम यांच्या थ्रू, त्यांचं शाळेचे अध्यक्ष आहे त्या सर, आणि त्यांच्या थ्रू स्वागत. मुलांनी तयार केलं ते, त्याचा योग्य वापर केला की नाही आपण सगळ्यांनी. आता आता सुद्धा आपल्याला जे साहित्य मिळाले त्याचा सुद्धा आपण काय करूया, योग्य असा वापर करायचा. त्यामुळे सर खूप थँक्यू, धन्यवाद. बरं आपण बाळांनो सर्वांना, तुमच्या आपल्या सर्वांना माझं विनम्र वंदन. आणि आपण तिरंगी पाळा या शाळेमध्ये आपण आपले संदीप सर आणि आदरणीय या सर्वांमुळे आणि तुमच्यामुळे आम्ही दाखल झालो. पण इथे लक्षात घ्या की तुम्ही अगोदर पण काही साहित्य आपल्या आश्रम संस्थेकडनं म्हणजे स्वयंशक्तीपीठ आपल्या नाथा आश्रम सेवेकडनं लादलेलं साहित्याचा योग्य वापर तुम्ही केलेला, खूप छान पद्धतीने तुम्ही शिकतात. आणि तुम्हाला शिकवणारे तुमचे गुरुवर्य फार महान आहेत, की जे संदीप सर आहेत, साबळे सर आहेत, आणि आपल्या अध्यक्ष मॅडम आहेत, हे सगळेजण तुमच्यासाठी फार मोठी मेहनत घेत आहेत बरोबर आहे. तर तुम्ही खूप छान शिकून खूप मोठं व्हायचं आहे, खूप नावलौकिक चांगलं करायचं आहे बरोबर. आणि या ठिकाणी आम्ही अचानक ठरवलं इथे येण्याचं, अर्थात आमच्याकडे साहित्य भरपूर दानाचं आलेलं आहे, शैक्षणिक साहित्य. पण अचानक ठरवलं संदीप सरांनी पण लगेच तात्काळ त्याला होकार दिला. आमचे उमेश दादा आहेत, नितीन दादा आणि आमचा तो सगळा आश्रम परिवार, त्या आणि ज्यांनी आम्हाला हे सगळं दान विश्वासाने पाठवलेलं आहे, त्या सगळ्या दानशूर दात्यांचे सुद्धा आम्ही ऋणी आहोत. कारण आमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी इथे साहित्य पाठवलं. अशा अनेक शाळांना गेली अनेक वर्ष, म्हणजे आमच्याकडे आध्यात्मिक उत्सव चालतात, म्हणजे दत्तजयंती असेल, गुरुंची गुरुपौर्णिमा असेल, तर अशा पद्धतीने आमचा नाथांचा भंडारा असतो. तर ह्या सगळ्या वेळेस आम्ही काय करतो, आता बघा तुम्ही छान ह्या परिसरातली फुलं इथे आणलेली आहेत, म्हणजे ह्याला जास्त पैसे नाही लागलेत ना, म्हणजे झाडं जिथे आहेत तिथे ती फुलं काढली. पण इथे मुंबईमध्ये असेल तर पैसे विकत, म्हणजे पैसे देऊन मग ती विकत घ्यावी लागतात फुलं, ते महाग महाग पडतात. मग आम्ही काय केलं आहे, गेली अनेक वर्ष 18-19 वर्षापासून आम्ही आमच्या भक्तगणांना विनंती करतो की तुम्ही हार फुलं मिठाई याच्यासाठी खर्च न करता काय कराल, तर एखादा पेन द्या, एखादी वही द्या, एखादं खेळाचं साहित्य द्या. असं करत 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 गेली अनेक महिन्यामध्ये साहित्य जमा झालंय आणि मग ते तुमच्यापर्यंत आम्ही आणलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला या आमच्या आव्हानाला जे दानशूर दाते आम्हाला सहकार्य करतात त्यांचे आम्ही खूप ऋणी आहोत. आणि तुमचे पण ऋणी आहोत, कारण तुम्ही हे सगळं उत्तम साहित्य वापरणार, मोठे होणार, खूप शिकणार आहात बरोबर आहे. आणि आमची सगळी विनर्स यंग टीम, म्हणजे खूप आमची मोठी टीम आहे. पण आता सगळेजण इथे येऊ शकले नाही आहेत, पण तुमच्या सगळ्यांसाठी हे सगळं जे दर्पणदारी सगळे आमचे जे हात आहेत त्या सर्वांना आमचं वंदन आहे, तुम्हालाही वंदन आहे, तुम्हाला घडवणाऱ्या गुरुवार्यांना वंदन आहे, की आज एवढं आमच्या अंतरावरून ते इथे येत आहेत आणि एका तळमळीने ओढीने ते कार्य करतात. हे कार्य फार मोठं आहे बरोबर म्हणून. तर त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही खूप मोठं शिकायचं आहे, खूप मोठा नावलौकिक करायचं आहे आणि खूप मोठं व्हायचं आहे, हे तुमच्यासाठी. आणि हे आणलेलं गिफ्ट आहे, हे तुमच्यासाठी आहे ना, म्हणजे तुम्हाला सर बरोबर देणार आणि मग त्याप्रमाणे तुम्ही त्याचा वापर करणार आहात. कोणी भांडायचं नाही आहे, कोणी गडबड करायची नाही आहे बरोबर आहे. आणि आता इथे काही वेळेस आम्ही थोडंसं तुमच्यावर काही उपक्रम थोडेसे करणार आणि त्याला पण आम्हाला तुमचं सहकार्य पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही बघणार आहे कोण मुलं छान बसली आहे, शांत बसलेली आहे, कोण गडबड करत नाही आहे, त्यांना सगळ्यांना आपल्याला हे करायचं. Thank you.
स्वयंशक्ती विद्यापीठ स्वयंशक्तीपीठ नाथ आश्रम यांच्याकडून शैक्षणिक साहित्य ऊर्जा योगदान त्याला आपण म्हणतो की दाता देवो भव या उक्तीनुसार या ठिकाणी उपस्थित असलेले श्री गोसावी सर यांचे मला वाटतं जवळजवळ कुटुंब प्रमुखच आहेत ते सगळ्यांचे. त्यांचं मी या शाळेच्या वतीने मी मुख्याध्यापक यांचे संदीप सर आणि आपणा सर्वांमध्ये धन्यवाद देतो सर. आपणास खूप खूप शुभेच्छा. यानंतर युगेश सर, सोन्या दादा, निखिल दादा यांनी सुद्धा एक मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि त्यांना सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देतो. या ठिकाणी येऊन आमच्या विद्यार्थ्यांना असं म्हटलं जातं की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुद्धा झाला पाहिजे. या उक्तीनुसार सरांनी आपल्याला या ठिकाणी वह्या, पेन, पेन्सिल तर दिलेल्याच आहेत. यांनी आपला बौद्धिक विकास होईल, परंतु जे इतर साहित्य आपण जर बघितलं तर त्याच्याने आपला सर्वांगीण विकास होणार आहे. ग्राउंडवर खेळायला आपल्याला खूप मिळणार आहे. तर त्यांनी या पद्धतीने आपल्याला एक खूप चांगलं साहित्य देऊन आम्हाला खूप आनंदित केलेलं आहे. त्याबद्दल मी आपणा सर्वांचा खूप खूप ऋणी आहे. त्याचप्रमाणे सर, या ठिकाणी ज्या वेळेला आम्ही आलो 2019 साली तेव्हा फक्त आणि फक्त 19 फुलं होती, परंतु हळूहळू शाळेचा पट वाढत गेला. पट वाढत गेला म्हणजे संदीप सरांच्या सहकार्याने मी काहीतरी करू शकलो आणि मुलांच्या पालकांना अशी ग्वाही दिली की तुमच्या मुलांना एवढं एवढं येईलच आणि मग त्यानुसार पालकांनाही खात्री पटली की दरवर्षी आमच्या मुलांना काहीतरी या ठिकाणी मिळतं. तर या थोडक्यात शाळेची असो आता आहे. आपण पुन्हा पुन्हा या ठिकाणी येऊन आम्हाला असंच सहकार्य कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो. या आपल्या शाळेमध्ये आम्हाला स्वयंशक्तीपीठ नाथ आश्रम नाथ उपासना प्रकल्पांतर्गत जे शैक्षणिक साहित्य ऊर्जादान योगदान अर्पण करण्याची संधी सन्माननीय मुख्याध्यापक साबळे सर, त्याचप्रमाणे आदरणीय संदीपजी सर, खरात सर आणि आपल्या माननीय अध्यक्ष मॅडम या ठिकाणी या सर्वांनी ही संधी दिली आणि तुम्ही सगळ्या लेकरांनी खूप छान पद्धतीने या सगळ्या साहित्य तुम्ही वापरणार आहात, त्याचं योगदान तुम्ही सर्वसिद्ध करणार आहात, तुम्ही त्याच्यातून मोठे होणार आहात. कोणी APJ अब्दुल कलाम साहेब म्हणेल, कोण मदर तेरेसा म्हणेल, कोण कल्पना चावला, कोण सुनीता विल्यम्स शास्त्रज्ञ म्हणेल, बरोबर, कोण सायंटिस्ट म्हणणार, कोण इंजिनियर होईल, कोण डॉक्टर होईल, तर असं हे खूप मोठे तुम्ही होणार आहात. भारताचे भावी आधारस्तंभ तुम्ही आहात, बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आमच्या स्वयंशक्तीपीठातील सर्व काही दादांनी जो आम्ही गुरुपौर्णिमा करतो, दत्तजयंती करतो, मी तुम्हाला म्हटलं तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतो तर फुलं मागवत नाही किंवा मिठाई मागवत नाही किंवा प्रसाद मागवत नाही. आम्ही काय करतो, प्रत्येकाला विनंती करतो की एक पेन द्या किंवा एखादी वही द्या आणि मग असं करता करता हे सगळं साहित्य आपल्याकडे जमा झालं किंवा खेळाचं साहित्य आम्ही मागतो. म्हणजे हे गेले अनेक वर्ष चालू आहे आणि म्हणून हे सगळं हा जो काही ऊर्जेचा ओघ आहे, योग आहे, तो सगळा सिद्ध होतो आणि हे सगळं आमच्या सगळ्या काही दादा जे आमच्या आश्रमाचे आधारस्तंभ आहेत, दानशूर आहेत, दाते, त्यांच्यामुळे हे घडतं. आमच्या एकट्यामुळे ते घडू शकत नाही ना बाळांनो. आणि म्हणून हे आज योग्य ठिकाणी हे दान सगळं आलेलं आहे आणि तुम्ही त्याचा अगदी उत्तम उपयोग करणार आणि तुम्हाला लाभलेले जे आदरणीय मुख्याध्यापक साबळे सर आहेत, आदरणीय संदीप सर आहेत, त्यांची जी तळमळ आहे, अध्यक्ष मॅडम आहेत, त्यांची जी तळमळ आहे तुमच्याप्रती ती फार मोठी आहे आणि अशा तळमळीने तुम्हाला गुरु लाभलेले आहेत म्हणजे तुम्ही फार मोठे होणार आहात. आणि म्हणून त्यांच्या आज्ञेत राहून तुम्हाला पुढे तुमचा विकास करा आणि खूप प्रगती करा. आमच्या सर्व आश्रम परिवाराच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत बाळांनो. ओके, धन्यवाद. आणि त्यांचे एवढे छान आहेत, एवढे मोठ्या व्यक्तिमत्व आहे ते की सांगायला नको. ते आमच्यासाठी वेळ काढून आले ते सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि सर्वस्व त्यांनी हे सगळं दिलंय. आम्ही ग्वाही देतो सर, एक एक वस्तू आम्ही पूर्णपणे वापरणार.
एक एक वस्तूचा वापर आम्ही चांगला करणार आणि योग्य असाच करणार, याची ग्वाही देतो आम्ही आणि धन्यवाद. थँक्यू. आदेश. हाँ अच्छा बोला सगळ्यांनी आदेश. आदेश छान. आपण बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली माऊली. आज आपण फिरंगी पाड्याच्या जवळ आलोत ना इथे, तर या ठिकाणी बीट भट्टीचं हे सगळं मधुर ताई दादा आहेत आणि त्यांची छोटी छोटी लेकरं आहेत. तर आज आपण आपल्या स्वयंशक्तीपीठ नाता आश्रमाच्या वतीने ह्या छोट्या लेकरांचं कौतुक करायला आणि त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यासाठी म्हणून जे शिक्षण यात्री झटपटत आहेत त्याच्यामध्ये आमचे संदीप सर आहेत, आमचे साबळे सर आहेत आणि हे सगळं फार मोठं योगदान करत आहेत त्या मुलांसाठी. तर तुम्ही मुलांनी रोज शाळेत यायचं आहे, मोठं शिक्षण घ्यायचं आहे, खूप छान शिकायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे आणि त्यासाठी आपण इथे आलो आहोत. आणि आपल्या स्वयंशक्तीपीठ नाता आश्रमाच्या सगळ्या ताई दादा जे दानशूर आहेत त्यांनी जे काय दान केलेलं आहे ते सगळं मुलांपर्यंत आपण पोचवतो आणि ह्या पाड्याला त्या पण वीटभट्टीच्या ह्या ठिकाणी भेट द्यायला पण आलो आहोत. सगळ्या दानशूर दातांचं आपण ऋणी आहोत. सर्वांना विनम्र वंदन आहे. ओम नमोनाथ गुरुजी. आदेश 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 आदेश. माऊलींनी या ठिकाणी योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी पाठवलेला आहे त्याबद्दल धन्यवाद. बाय बाय सगळे. बाय बाय. वेलकम वेलकम अगेन. बाय बाय. थँक्यू थँक्यू. बोला नमस्ते. आदेश बोला. आदेश आदेश आदेश. अलख निरंजन. अलख निरंजन. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. आदेश. थँक्यू थँक्यू. बाय बाय. बाय बाय.